आज या ठिकाणी जमलेले आपल्या सगळ्या पंचकोशी तीन सगळे महिला व वयोवृद्ध संपूर्ण आजूबाजूच्या गावून आलेले सर्व शेतकरी सगळे सर्वांना एक आनंदाची बातमी सांगतो. पाऊस पाहिजे का जास्त? तुम्ही म्हटले त्याला की हो म्हणतो. 8 जूनला पावसाला सुरुवात होणार आहे. फक्त महाराष्ट्रात काही ठिकाणी 8 जूनला पाऊस सुरू होईल. 22 जून पासून सगळीकडे पाऊस पडायला सुरुवात होईल आणि 27-28 जूनला तुमची पेरणी झालेली देखील दिसून येईल. हे देखील सर्व शेतकऱ्यांनी आनंद लक्ष द्यायचं. आणि जून जुलै मध्ये खूप पाऊस पडणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये देखील खूप पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर 26 ऑक्टोबरला तुम्हाला स्वेटर घालावं लागतील. अशी थंडी देखील येणार आहे आणि हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. तर काय झालं, माझं नाव सांगतो. माझं नाव आहे पंजाब डक. बरेच जण म्हणतात एक पंजाबचा शेतकरी आणि महाराष्ट्रातल्या लोकांना अंदाज देतो. मी काय पंजाबचा नाही, मी आपल्या मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगावचा एकच शेतकऱ्याचा मुलगा आहे. तर काय झालं, आपले शेतकरी शेती करायले, बियाणं आणायले, खत पेरायले, सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहे. फक्त हा निसर्ग तुमच्या हातात नाही. मग अभ्यास इतका आहे, या अभ्यासाचा कुठेतरी उपयोग व्हावा म्हणून रात्रंजो ज्या ज्या ठिकाणी शेतकरी जमतील त्या ठिकाणी जायचं, शेतकऱ्याला मदत करायची. तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, भविष्यामध्ये या निसर्गाला घाबरत जाऊ नका. पाऊस कधी येणार, केव्हा येणार हे तुम्हाला 6 महिन्यानं 1 वर्षानं सांगत जाईल. पण भविष्यामध्ये मात्र तुमचं कदापि नुकसान होऊ देणार नाही. या कार्यक्रमाच्या शब्द देतो, थांबतो. जय हिंद.